नमस्कार मित्रांनो, स्कूल गुरु शिक्षकांचा मार्गदर्शक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सध्या चालू असलेल्या पोलीस भरती या विषयावर थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. पहा तर पोलीस भरती 2019 संपूर्ण माहिती मी आज आपणास या माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे. बघा, तर विभागाचं नाव आहे पोलीस विभाग, पदांचं नाव आहे पोलीस शिपाई आणि दुसरं पद आहे ते म्हणजे कारागृह शिपाई. एकूण जागा 3450 आहेत. तर या पदासाठी वेतन श्रेणी आहे 5200 ते 20200 रुपये. त्याच्यासाठी ग्रेड वेतन आहे 2000 रुपये, सोबत विशेष वेतन 500 रुपये व इतर भत्ता असेल. तर या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती आहे ती म्हणजे ऑनलाईन पद्धत. त्यासाठी संकेतस्थळ आहे mahapolisgovernment.in. तर पहा, या पदासाठी किंवा या पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती अशा प्रकारे आहे. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई या दोन्ही पदासाठी उमेदवार हा 12वी पास असणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये एकूण आपल्या जागा किती उपलब्ध आहेत हे पण आपणास माहीत असणं गरजेचं आहे. बघा, तर पोलीस शिपाई पदासाठी एकूण 3357 जागा आहेत, तर कारागृह शिपाई या पदासाठी एकूण 93 जागा आहेत. तर या पोलीस भरतीसाठी जे वय आहे त्या वयाची अटसुद्धा आपणास माहीत असणं गरजेचं आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट आहे 18 ते 28 वर्षापर्यंत आहे, तर मागासवर्गीय उमेदवारासाठी वयाची अट आहे 18 ते 33 वर्ष. पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमताही आपणास माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा, महिलांसाठी कमीत कमी उंची ही 155 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, ज्या महिला आहेत या महिलांसाठी किमान उंची ही कमीत कमी 155 सेंटीमीटर आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी एकूण उंची ही 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. पहा, पुन्हा एकदा सांगतो, महिला या उमेदवारासाठी या 155 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे, तर पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर उंची आहे. म्हणजे थोडक्यात महिलांसाठी 10 सेंटीमीटर उंची पुरुषांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. छातीसाठी पुरुष उमेदवारासाठी छाती ही न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, तर महिलांसाठी छाती हा निकष लागू नये. म्हणजे छाती फक्त पुरुषांसाठी निकष आहे आणि त्यासाठी एकूण न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी असा निकष आहे. त्यानंतर जी पोलीस भरती होणार आहे, ह्या पोलीस भरतीसाठी जी लेखी परीक्षा आहे, ह्या लेखी परीक्षेसाठी बघा कशाप्रकारे लेखी परीक्षेचं स्वरूप असेल. तर सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षाची जी भाषा आहे ही भाषा मराठी भाषेत असेल. लेखी परीक्षा ही एकूण 100 गुणांची असेल व त्याच्यासाठी जो वेळ आहे तो वेळ किती मिनिटांचा आहे, 90 मिनिटांचा आहे. तर लेखी परीक्षेसाठी कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत किंवा कोणता अभ्यासक्रम आहे हे पण पाहणे गरजेचं आहे. तर बघा, अंकगणित या विषयासाठी एकूण गुण 25 आहेत. अंकगणित जो विषय आहे त्याच्यासाठी 25 गुण राखून ठेवण्यात आले आहेत. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बघा सामान्य ज्ञान व चालू घडामोडीसाठी एकूण 25 गुण आहेत. तर बुद्धिमत्ता चाचणी जी आहे या बुद्धिमत्ता चाचणीसाठी एकूण 25 गुण आहेत. त्यानंतर जी मराठी व्याकरण आहे या मराठी व्याकरण या विषयासाठीसुद्धा 25 गुण आहेत. म्हणजे बघा, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण या चारही विषयासाठी प्रत्येकी 25-25 गुण अशी एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा या पोलीस भरतीसाठी घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा, जी शारीरिक चाचणी आपण आता पाहिलं, त्या शारीरिक चाचणीमध्ये कोणत्या घटकांना किती गुण आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. बघा, लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच फक्त शारीरिक चाचणी देता येईल. बघा, म्हणजे शारीरिक चाचणी जी आहे ती शारीरिक चाचणी देण्यासाठी सर्वात अगोदर उमेदवार हा लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची असेल. खालील तक्त्यामध्ये बघा, पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणारी शारीरिक चाचणी याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे. बघा, शारीरिक चाचणी जे पुरुष आहेत या पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे यासाठी 30 गुण आहेत, 100 मीटर धावणे यासाठी 10 गुण आहेत,
आणि गोळा फेक यासाठी 10 गुण आहेत. म्हणजे जे 50 गुणांची जी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्या शारीरिक चाचणीसाठी पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण आणि गोळा फेक 10 गुण असे एकूण 50 गुण आहेत. तर महिलांसाठी 800 मीटर आहे, ज्या ठिकाणी पुरुषांना 1600 मीटर आहे त्या ठिकाणी महिलांना 800 मीटर आहे आणि त्यासाठी 30 गुण आहेत. 100 मीटर धावण्यासाठी 10 गुण आहेत. तर गोळा फेक 4 किलोसाठी 10 गुण आहेत. असे एकूण 50 गुण शारीरिक चाचणी महिलांसाठी आहे. मित्रांनो, माझा चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसल्यास व्हिडिओखालील लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन दाबा व त्याच्यासमोर असणारे बेल आयकॉन दाबा व माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास मिळवा. धन्यवाद.